नमस्कार एक्सपर्ट मेडिसिन ॲडवायसर चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघूयात ॲसिलॉक दीडसे या टॅबलेटविषयी आपल्यापैकी खूप लोकांना ही टॅबलेट माहिती आहे म्हणजे आपण मेडिकलमध्ये जातो आणि सहज मेडिकलवाल्याला मेडिकल म्हणतो अहो एक ॲसिलॉगची टॅबलेट द्या पण मग ह्या टॅबलेटमध्ये नेमका कोणता घटक आहे हे टॅबलेट नेमके कशासाठी वर्क करते हे सर्व गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊयात कॅडीला ह्या कंपनीची टॅबलेट आहे आणि रॅनिटेडिन हा घटक आहे या टॅबलेटमध्ये आणि ही खूप स्वस्त आहे म्हणजे तेवीस पॉईंट बेचाळीस रुपये ह्याची एम आर पी आहे तीस स्ट्र टॅबलेटची तर आपल्या पोटामध्ये जे काही ॲसिड असतं तर ते आपल्याला जे आप अन्नपदार्थ जे खातो तर त्याचं डायजेशन होण्यासाठी ते ॲसिड महत्त्वाचं असतं पण जेव्हा त्या ॲसिडची लेवल वाढते तर तेव्हा आपल्याला ॲसिडिटी होते त्यामुळं अपचन जळजळ होते तर आपल्या पोटामधलं किंवा आपल्या शरीरातलं जे वाढलेली ॲसिड लेवल आहे ते ॲसिड लेवल कमी करण्याचं काम हे रॅनिटिडीन हे घटक करतं त्यामुळे तिथून पुढच्या ज्या होणाऱ्या कंडिशन आहेत आपल्याला जर कंटिन्यू ॲसिडिटीचा त्रास असेल तर त्या कंटिन्यू ॲसिडिटीमुळे आपल्याला पेस्पेप्टिक अल्सर होऊ शकतो किंवा जीई आर डी गॅस्ट्रो रिप्लक्स डिसऑर्डर हा जो आजार आहे तो होण्याचा चान्सेस असतो परंतु आपण जर वेळीच ही ॲसिडिटी जर ट्रीट केली तर आपल्याला ह्या कंडिशन फेस करण्याची वेळ येत नाही तर हा गॅस्ट्रो इसोफेगल रिप्लक्स डिसीज हा काय आहे तर ही एक क्रॉनिक कंडिशन आहे ज्यामध्ये काय होतं आपलं जे स्टमक आहे स्टमकच्या वरच्या ज्या मसल असतात तर त्या खूप रिलॅक्स झालेल्या असतात किंवा थोडक्यात आपण समजू की लूज झालेल्या असतात मग आपण जे जेवण जेवतो तर ते आपल्या पोटामध्ये जाऊन राहण्यापेक्षा ते काय होतं वर इसोफेगस कर इसोफेगस जवळ येतं म्हणजेच आपली जी अन्न नलिका आहे त्याच्याजवळ येतं त्याचं व्यवस्थित पचन होत नाही आणि ॲसिडिटी होती त्यावेळी आपण म्हणतो की जेवण पचल्यासारखं वाटत नाही किंवा पोट तसंच जडजड वाटत आहे तर अशा वेळी हे जेवण पचन झालेलं नसतं आणि आपल्या शरीरातली जी ॲसिडची लेवल आहे ती खूप जास्त वाढलेली असते मग अशा वेळी जर आपण ही टॅबलेट घेतली तर ह्याच्यामधले जे रॅनेटिडीन हे घटक आहे ते श शरीरातली जी ॲसिडची लेवल आहे ते कमी करतं आणि अन्न व्यवस्थित पचन होतं त्यामुळेच आपल्याला जल जल पुढं होणारी जळजळ आहे किंवा काहींना खूप जास्त पित्त झालं तर ओमिटिंगचा वगैरे जो त्रास होतो तर तो त्रास पूर्णपणे बंद होतो आणि ही टॅबलेट पेप्टिकलसरमध्ये पण दिली जाते आता पेप्टिकल्सर म्हणजे काय तर काहींना खूप जास्त टॅबलेट घेण्याची सवय असते जरा काही दुखलं की लगेच आपण पेनकिलर घेतो तर ह्या कंटिन्यू पेन किलरच्या यूजमुळं आपल्याला ॲसिडिटीचा त्रास हा व्हायला ला लागतो तर हे जे एन एस ए आय डी ड्रग्स म्हणजेच नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग थोडक्यात पेनकिलर ड्रग आपल्या स्टमकमध्ये आपल्या ज्या पोटामध्ये जे ॲसिड होतं त्या ॲसिडच्या विरोधात आपल्या स्टमकमध्ये जो डिफेन्स असतो त्याला ब्रेकडाऊन करण्याचं काम हे एन एस आय डी हे घटक करतात आणि आपल्याला स्टमकमध्ये डॅमेज तयार करून त्याचंच पुढं अल्सरमध्ये रूपांतर करतात आणि यालाच पेप्टिक अल्सर असं म्हणतात हे जस्ट मी थोडक्यात सांगितलेलं आहे ह्याचे पूर्ण फिनोमेना हा खूप मोठा आहे पण जर अशा वेळी जर आपण ॲसिलग दीडशे ही टॅबलेट जर घेतली तर अशा त्याच्यामध्ये असणारं रॅनिटेडिन आहे तर लगेचच त्याच्या स्टमकच्या ज्या ॲसिडची लेवल आहे ते कमी करतं आणि पुढं अल्सर होऊ देत नाही आणि जर एखाद्या पेशंटला अल्सर झालेला असेल आणि आपण ही जर टॅबलेट कंटिन्यू एक ते दोन आठवड्यांसाठी घेतली तर तो अल्सर देखील कमी हो होतो आणि जेव्हा पोटामध्ये अल्सर झालेला असतो तर तेव्हा कंटिन्यू मळमळ होत राहते किंवा जुलाबदेखील लागतात उलटी होते परंतु आपण जर ही टॅबलेट घेतली तर हे सर्व गोष्टी ह्या आटो आटोक्यात येतात आणि हळूहळू अल्सर हा कमी होतो तर आपल्या पोटातलं जे ॲसिड लेवल आहे ते कमी करण्यासाठी आपण हे टॅबलेट पण घेऊ शकतो पण त्याच्याबरोबर काही घरगुती उपाय देखील करू शकतो असे अन्नपदार्थ ज्याच्यामुळे आपल्याला पित्त होते असं ज्याला आपल्याला माहिती आहे तर ते अन्न घ्यायचं थोडंसं टाळा किंवा कमी करा रात्रीच्या वेळेस आपल्याला झोपायचं असतं त्यावेळेस कमीत कमी एक ते दोन तास अगोदर जेवण करून मग झोपायचं किंवा आपण जेवण केलं की लगेचच जर झोपलं तर त्याने देखील ॲसिडिटी होते किंवा ज्यांचं वजन खूप जास्त आहे तर अशा लोकांना देखील ॲसिडिटीचा प्रॉब्लेम हा होतो ही टॅबलेट घेताना नेहमी जेवण करायच्या अगोदर घ्यायची कमीत कमी पंधरा मिनिट अगोदर तरी जेवण करायच्या अगोदर घ्यायची तुम्हाला ज्यावेळी उलटी मळमळ वाटत असेल तर तेव्हा देखील तुम्ही टॅब्लेट नक्कीच घेऊ शकता तुमची उलटी मळमळ लगेचच बंद होईल आणि ही टॅब्लेट प्रेग्नन्सीमध्ये पण पन पूर्णपणे सेफ आहे आणि ज्या ब्रेस्ट फिडिंग करतात त्या लेडीजसाठी देखील पूर्णपणे सेफ आहे परंतु कुणीही टॅबलेट घेताना अगोदर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि मगच हे टॅबलेट घ्या ह्याचे साईड इफेक्ट विशेष असे काही नाहीत परंतु काहींना कॉन्स्टिपेशन वगैरे होऊ शकतं म्हणजे बद्धकोष्ठतेचा त्रास हा होऊ शकतो अजून एक गोष्ट ती म्हणजे जर तुम्ही दुसरे कोणते कधी अँटॅसिड घेत असाल किंवा पित्ताच्या गोळ्या तुम्ही ज्या कोणत्या घेत असाल आणि जर तुम्हाला त्या देखील बंद नाहीत करायची आणि ही पण टॅबलेट घ्यायची असेल तर या दोन्ही टॅबलेटमध्ये दोन तासाचा गॅप हा तुम्ही ठेवलाच पाहिजे खूप जास्त ॲसिडिटी असे असेल तर सिट्रस कंटेनिंग फ्रूट जे आहेत ते घेणं बंद करा म्हणजे संत्री असेल लिंबू असेल त्यांनी अजून जास्त कंडिशन ही इरिटेट होऊ शकते जर तुम्हाला हे टॅबलेट घेऊन दोन आठवडे फरक अजिबात नाही वाटला तर मात्र तुम्ही डॉक्टरांना सांगा आणि तुम्हाला मग तुमचे ट्रीटमेंट डॉक्टर चेंज करून देतील जर तुम्हाला व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद